नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या वतीने शहर कार्यालय जवळ प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी प्रिया शर्मा, पुष्परत्न पारखी, रवी गुप्ता, कल्पेश जोशी इत्यादी मान्यवर व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण सगळ्या इकडे येऊन हा दिवस साजरा केला त्याबद्दल आनंद होतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन, ज्या दिवशी खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना स्वातंत्र्य मिळालं आणि जी घटना डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली या देशामध्ये लागू झालं आणि खऱ्या अर्थाने देशांना, देशातील नागरिकांना जे व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं, हा तो दिन आज आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या जल्लोषात दरवर्षी साजरा करतात. आणि येत्या अनेक वर्ष हा प्रजासत्ताक दिन साजरा होईलच, पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे अशाच मोठ्या संख्येने इथे हा प्रजासत्ताक दिन साजरा करतील अशा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि प्रजासत्ताक दिन भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचा उपभोग घेण्यासाठी जे संविधान तयार केलं गेलं आणि त्या संविधानानुसार या स्वातंत्र्य स्वतंत्र देशामध्ये आपण अभिमानाने राज्यघटना जी तयार झाली त्यानुसार संविधानात्मक कायद्यानुसार आपण जीवन जगायला शिकलेलो आहोत. परंतु त्या संविधानाचं रक्षण करणं, प्रजासत्तेचं रक्षण करणं, आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं म्हणजेच या राष्ट्रध्वजाचं रक्षण करणं आपल्याच हातात आहे. आणि हे टिकवण्यासाठी आपल्याला या भारत देशाचा आपला झेंडा म्हणजे आपल्या पक्षाचा झेंडा देखील उंचावर दिल्लीपर्यंत नेण्यासाठी हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो. आणि देशाचं भान ठेवून एकजुटीने सर्वांनी एकत्र येऊन हा दिन नेहमी असाच साजरा करत राहो आणि सर्वांना या स्वतंत्रतेच्या रक्षणासाठी संविधान काय आहे हे समजून घेणं आजच्या दिवशी फार महत्त्वाचं आहे. हे समजून घ्या, राज्य कसं करायचं हे समजून घ्या. आणि सर्वांना शुभेच्छा देते. भारत माता की जय. प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलेले सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनी, आजचा खरा दिवस 26 जानेवारी 1950 साली जेव्हा संविधान अंमलात आणला, खरोखर मी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद मानतो का त्यांनी संविधान आणि घटना लिहून भारतीय राज्यकर्ते कसा राज्यकर्ते करायचा आणि सर्व नागरिकांना जो स्वातंत्र्य मिळाला ते त्या संविधानमुळं, म्हणजे प्रत्येक नागरिकांनी कसं राहायचं, कसं वागायचं आणि कसं राज्यकर्ते राज्य करायचं, कारण प्रत्येकाला आझादी दिलेली आहे. मी या 26 जानेवारी 1950 साली जेव्हा स्वातंत्र्य झालं तर हा स्वातंत्र्य का आपल्याला सहज मिळालं नाही, या स्वातंत्र्यासाठी आणि या संविधान दिनासाठी
हजारो क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं म्हणून आपल्याला असे दोन उत्सव आहेत ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आपण सर्व भारतीय नागरिक म्हणून मोठ्या जोशाने आपण साजरा करतो. तर असा तो शेवटपर्यंत ईश्वर सर्व भारत देशाला आपला शक्ती देव ही सर्वांना ईश्वरच्यानी प्रार्थना. आणि भारतीय जनता पार्टीतर्फे कल्याणवासियांना सर्व प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.